आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बर झालं माले आली तू. जाऊया ना जेवायला बोलू. आम्ही ताट वाढायला घेतो. बर दिसायला दिसतंय जावई सुद्धा मॅडमवर रागवले पण त्यांना आपला जास्त राग आलाय. आपण समध्यांनी खरं लपवलं ना त्यांच्यापासून, तेच त्यांच्या जीवाला जास्त लागले. अगदी खरं बोलली साई. अग अनु मॅडम सुद्धा मॅडमचं परके आहे पण मी त्यांची बायको आहे. सगळ्यात जास्ती विश्वास त्यांचा माझ्यावर होता. पण खरं सांगू का, मला हे असं काहीतरी होईल याचीच भीती वाटत होती बघ. आणि तसंच घडलं. हजारदा माझ्या डोक्यात विचार येऊन गेला यांना समजा खरं खरं सांगून टाकावं. पण मीच अडवलं. मीच तुम्हाला समजायला थांबवलं. मामांना सत्य सांगू दिलं नाही. मला तर त्याचं वाईट वाटतंय आणि मी खरंच तुमच्या समजांची माफी मागते. अगं बाबा काहीच उत्तर दिन झालेत. म्हणजे किती वेळा मी हक्क मारलाय दरवाजा ठोठवला पण काहीच बोलणं झालेत. अगं त्या रूम मध्ये पाणी पण नाही आणि किती वेळ झालं कोंडून घेतलंय की मला लई भीती वाटायला लागली बघ. म्हणजे त्यांनी काहीतरी जीवाचं बरं वाईट केलं नाही ना. तिने सांगायला काय अभद्र बोलतीय. जर सत्य कळलं तर काय होईल देवालाच माहित. तेव्हा तुला तरी माहिती आहे ना की माझ अनुवरच प्रेम खरंय. प्लीज मला काढ या सगळ्यातून. खरंच काय चाललंय काहीच कळत नाही मला. एवढी शांतता काय. राजे शांत झाले. एकदा जाऊन बघू का. तुझ्या घरी तरी जाता येईल. अनुला काळजी लागून राहिली असेल. थँक गॉड ममाने अनुला सांगितलं की माझी आई आली आहे. नाहीतर अनुला 10 प्रश्न पडले असते की सुंदरी दाजीं बरोबर का गेलाय आदित्य. नाही नाही घरातलं वादळ शांत झालंय हे चेक केल्याशिवाय मी घरी नाही जाऊ शकत. ती रिस्क नाही घेऊ शकत. परत अनु समोर दाजींना नाही आणू शकत. नाही चेक करायला हवं एकदा. जाऊय बापू रागाव राहत दोन घास खाऊन घ्या बरं. हो जे समोर आलंय ते आमच्या सारखं तुम्हाला बी पचवायला हवं. कुणी काहीच करू शकत नाही. अहो नाना भग करण्यासारखं काय उरलंय आता. आणि कशापाई काय करणार आहात तुम्ही. भोजन आता तुटलंय. ज्याच्यात रामच उरला नाहीये ते नातं पुन्हा का जोडायचंय तुम्हाला. आदित्यचं उष्ट कुंकू सरीला नकोय. तिच्या कपाळी कर्तबगारीची चमक आहे नाना. मी ना का हट्ट करू. काय मंगलताय मी जर आज तुमच्या वाणी मुख गिळून बसलो का नाही तर त्याचा मल्लई तारास होईल. त्यांनी माझ्या लेकीच्या आयुष्याची वाट लावली ना त्यांना मी सोडणार नाही. ऐका माझ. अहो एवढ्या रातच्याला कुठे जाताय तुम्ही. तुम्ही दोन घास खाऊन घ्या मग आपण बोलूयात की शांतपणे. शांत डोस करत सांगतोय मी पाऊल. तुम्ही घ्या जीवन. मी जरा वकिलाकडे जाऊन येतो. वकिलाकडे.
सुधा मॅडमला पण कायद्याची भाषा काय असते ते कळलं पाहिजे का नाही? अहो मामा, हे बघा, तुमचा गैरसमज होतोय. सुधा मॅडमच्या मनात तसं काय बी नव्हतं. त्याचं झालं असं की शब्दाला शब्द वाढला आणि ते बोलून गेला. त्यांच्या मनात खरंच काही नव्हतं. अजून बी तू त्यांचीच कड घेते असू. अगं सुंदरे, बाद झालं की दुसऱ्यांचा विचार करणं. स्वतःचा विचार कधी करणारेस तू? आणि सुधा मॅडमला असलं काही बी मानायचं नव्हतं तर मग ते असं का म्हणल्या? का अनु मॅडमच आदित्य रावांची कायद्यानं बायको आहे म्हणून? काय काय बोलताय तुम्ही जावय बापू? अनु आदित्यची कायद्यानं बायको कशी होईल? अनु मॅडम आदित्य रावांच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे. तितकी पोचलेली निघाली होय ती सुधा मॅडम. अगं सरे, तुझ्या तोंडावर गोड गोड बोलत होत्या त्या, आणि त्या तुझ्याशी असं वागल्या. मला वाटलं नव्हतं ती बाई असं वागल म्हणून. आई हे बघा, तुम्ही समजानी माझा ऐकून घ्या. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मॅरेज सर्टिफिकेट तयार करायला मीच परमिशन दिली होती. सुधा मॅडम तर नकार देत होते. काय बोलतीस काय तू सुंदरे? अगं स्वतःच्या नवऱ्याचं एका दुसऱ्या बाईचं लग्नाचं सर्टिफिकेट बनवलं, तू तू बनवून घेतील ती? अगं डोस कमी का तुझं? सरू का केलंस असं तू? कशासाठी आदित्यला आयती सूट दिलीस? कारण हे सत्य आहे की आदित्यचं आणि अनु मॅडमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. माझं लग्न झालं होतं तेव्हा सुद्धा आदित्यचं अनु मॅडमवरतीच प्रेम आहे. फक्त दडपणापोटी आणि भीतीपोटी त्यानं माझ्याशी लग्न केलं होतं. मामा, नदीची दोन किनार जरी सोबत असली ना तरी ती कधी एकत्र येऊ शकत नाहीत. तसंच आमच्या दोघांचं आहे. आम्ही दोघं पण कधी एकत्र नाही राहू शकत. तुम्ही प्लीज भावनिक होणं सोडा आणि ह्याच्यावरती जरा विचार करा. आणि तू परस्पर परवानगी देऊन टाकलीस. मला न विचारता, मला न सांगता काय गरज काय होती? आणि कमाल तर बघा, त्या अनु मॅडम साक्षीदार म्हणून सही करायला मला बोलवतात. काय अहो, ही तर हातात झाली. ती गेलो असतो ना तर भांडत तवाच फुटला असत. आमच्या जावय बापूंनी फडा घातला, हे मध्ये आले म्हणले मी जातो साक्षीदार म्हणून. अहो तुम्ही समजेंनी काय सुंदरीला मदत काय ठरवत काय? अहो गोष्टी फिरत काय तुमची? मामा ऐका माझं, तुम्ही भाऊजींना प्लीज काही बोलू नका. अहो मामा, आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. अनु मॅडम मी हट्ट धरला होता. हो कसला हट्ट ग? समज तर त्यांच्याच मनासारखं होत होत ना. आई आधी तू ऐकून घे, अनु मॅडमच्या प्रेग्नन्सी मध्ये कॉम्प्लिकेशन आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की आई किंवा बाळ या दोघांपैकी एकच जण वाचू शकत. आणि हे समजा जेव्हा अनु मॅडमला कळलं तेव्हा त्यांनी असा विचार केला की त्यांना जर काही बरं वाईट झालं तर त्यांच्या माघारी बाळ आणि आदित्य एकटे पडतील. म्हणून स्वतःची समधी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती करायला तयार झाल्या होत्या त्या. आणि आदित्यच्या नावावरती प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट लागणार होत. आणि म्हणूनच मला परमिशन घ्यावी लागली. आणि समजात महत्वाचं म्हणजे अनु मॅडमनी हट्ट धरला होता की असं जर नाही झालं तर मी अन्नपाणी सोडत. मग आमच्याकडे दुसरं काय पर्याय होता मामा? भाऊ साहेबांनी मुलगा असूनही आदित्यला प्रॉपर्टीचं बेदखल केलं. आणि ती अनु
या अनुनी चांगलं जाळ्यात ओढलंय त्याला. अहो आई प्लीज तुम्ही गैरसमज नका ना करून घ्या. काय सांग मला गोष्ट, तुला हातवात त्या तिघांनी फसवलंय. आत्ता येतंय माझ्या ध्यानात आदित्य राव तिकडे डोंगायसारखे का चिकटून बसले होते ते. पण मी पण गप्प नाही बसणार, जग बुडी झाली तरी चालत. पण आदित्य रावांना तुझ्या संघ संसार करावाच लागल. मामा मामा ऐका माझं, मामा का तुम्ही मला आणि आदित्यला एकमेकांसमोर लाचार करताय? अहो हे नातं माझ्या मनात कधीच रुजलं नव्हतं मामा. सुंदरे तुझे हे मोठे विचार आहेत ना, ते तुझ्याकडेच ठेव बरं का. तुझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ना हे मला चांगलंच कळत. मी नुसता नावाला तुझा बाप नाहीये, आदित्य रावांना हे नातं निभवावंच लागेल. कसं असतं ना, दावणीला बांधलेलं बकरं तेव्हा दावण तोडून पळतं का नाही, मकर सुटतं का नाही, तेव्हा त्याचं कचुंड धरून त्याला फरफडत आणावं लागतंय परत आणि टांबून ठेवावं लागतंय. त्याच्यामुळे तू एक ध्यानात ठेवायचं, आदित्य रावांची माझ्या हातात सुटका नाही म्हणजे नाही. मी आत्ता जाऊन वकिलांशी बोलतो आणि त्या तिघांच्यावर लिगल ऍक्शन घेतो का नाही ते बघा. मामा मामा ऐका तरी माझं, तुम्ही आता एवढ्या राज्याला कुठे जाणार? मी म्हणते तुम्ही नंतर याच्यावरती विचार करा, आपण बसून बोलू ना. वय कायद्याचा बडगा दावलाच पाहिजे त्यांना. अहो पण जावय बापू, इतक्या राज्याला वकील कुठं भेटणार तुम्हाला? उद्या जा, त्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. तुम्ही का करताय असं? निदान तुम्ही समजेन तर समजून घ्या ना. तुम्हाला माहितीये मला आदित्यमध्ये काही इंटरेस्ट नाहीये, मग असं का बोलताय तुम्ही? बाजार तू शांत, पहिल्या झटक्यात तू या गोष्टी मला सांगितल्या असत ना तर ह्या गोष्टी एवढ्या ठरल्या गेल्याच नसत्या. आता तू मध्ये नाही पडायचं. आता मी हे प्रकरण माझ्या पद्धतीने निस्तारणार आहे. मी तुला काय बी झालं ना तरी न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. जावई बापू मला तुमचं समज पटतंय, बरोबर आहे. पण आता रात्र पण झाली ना, उद्या जाके. आणि आता नको वादावादी, दोन घास खाऊन घे. चला बरं. पण मला तुमचं जेवण, उद्या ह्या गोष्टीचा कांड कपाडल्याशिवाय मी जेवत नसतोय. निजून घ्या, नसते हट्ट करू नका कोणी. जर तुला बघितलं तर काय होईल माहितीये ना? तरी मला माहिती, मी दाजींच्या नजरेसमोर नाही येणार आहे. मी फक्त पहारा द्यायला थांबलोय का? अगं ते माहितीत ना किती वैतागले, कुठे पोलीस स्टेशनला गेले काही केलं तर. आणि आता काय बोलताय ते बघितलंस ना तू? मला फार टेन्शन आलं सुंदरी. मला खरंच काही कळत नाही, मी कन्फ्युज झालो. नाही ही सिच्युएशन आलीच नसती ना जर आपण माती खाल्लीच नसती तर. भाऊजी प्लीज हळू, घरातले अजून जागे, ते कधी इकडे येतील? येऊ देत ना, करू देत काय करायचं ते. याला काय फरक पडतो, याला कसे पर्व आहे? तातडी बचावतो नुसता.
त्याचे दिवस भरलेत का सुंदर? तुला नाना वकिलाला घेऊन अनुला भेटायला जाणारच आहेत. उद्या सगळ्या सूक्ष्मुक्स लागणार आहे या सगळ्याचा. मग आज मला ना वैताग आला होता सगळ्या लपवाची वीट आला होता. मला पण वीट आलाय भाऊजी. मला पण कळत नाही कसं मामांना सांगू की मला आदित्य सोबत राहण्यात इंटरेस्ट नाहीये. मला त्याच्यासोबत संसार नाही करायचा, त्याचा त्याला मोकळा करा. मामा एक पाऊल मागायला मानतच नाही. त्यांनी जर असं केलं तर तो त्याचा मोकळा आणि मी माझी मोकळी. हे सुंदर तू धन्य आहेस ग, खरोखर धन्य आहेस. ना नालायकाला त्याच्या पापांची शिक्षा भेटायला नको. यात पण तुझी माणुसकी आडवी येणार आहे. मला ना तुझं पटतच नाही. जाऊ दे यार. सुधा मॅडमला फोन करायला पाहिजे. चला दोन घास खाऊन घ्या. त्या परक्या लोकांसाठी कशा पाहिजे उपाशी राहायचं? लढायचं असल तर तब्येत मजबूत हवी. चला जेवा मुकाट्यानं. अग पण आजी, बाबांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि आपण. खरं तर सगळ्यात जास्ती चूक माझीच आहे. सरूच्या शब्दापाई मी गप्प बसले. तवाच यांना समजा खरं सांगून टाकायला हवं होतं. काय काय सारखं तेच तेच ग. सगळ्यांना माहिती आपण आनंद मॅडमसाठी केलंय आणि परत तुझं तेच ना. दुसऱ्याचं बाळ वाचवण्याच्या नादात स्वतःचं बाळ गमावून बसलो आपण. मामी आता हा विषय काढायची गरज नव्हती. मग काय चुकीचं बोलले मी? जीव खातोय माझा म्हणूनच बोलले ना. आणि मालू पेक्षा जास्त त्रास मला होतोय. अग मी आई आहे तिची. या सगळ्याचं मूळ मीच आहे. पण हे मी मुद्दाम नाही केलेलं. सत्य बी परिस्थिती बघूनच बोलावं लागतं ना. आणि एवढे पावसाळे बघितलेली माणसं तुम्ही आणि का लहान लेकरासारखा हट्ट धरून बसलाय मला कळत नाही. एकट्या आदित्याला शिक्षा देण्यासाठी आपण सगळे शिक्षा भोगतोय. सुंदरी फोनवर म्हणाली तस नाना उद्या खरच वकिलांना घेऊन अनुला भेटायला येतील. मम्मा हा काय ग काय झालंय तुला? जेवतीय? मी मंदिरातून तू परत आल्यापासून बघतीये तू कुठल्या तरी टेन्शन मध्ये कसला तरी सतत विचार करत असते. काय झालंय? डॉक्टर काही म्हणालेत का माझ्या कंडिशन बद्दल? नाही नाही, लकीली सगळं स्टेबल आहे. पण तुझ्या वागण्यावरून मला तसं वाटत नाहीये. हा तसं थोडस टेन्शन आहे पण ते तुझं नाही आहे. हा एक्सपोर्ट ऑर्डर आहे एक. आदित्य पण बिझी आहे ना, मग ते सगळं माझ्यावर पडलंय. ते डेडलाईन वगैरे असं. आधीचा मेसेज? आज रात्री मी आई सोबत थांबतोय, घरी यायला जमणार नाही. टेक केअर, लव यू. आदित्य घरी येत नाहीये मीन्स नक्कीच काहीतरी सिरियस आहे. ठीक आहे, आता तू ताटकळत बसू नको, जेवण झोपायला जा. त्याला रिप्लाय करते. ओके, यू टू टेक केअर, लव यू. पुष्पा आले आले. हे बघ, उद्या ज्वारीची उकड करूया. ते ताक आहे ना ते फ्रीज मध्ये नको टाकूस, ते बाहेरच ठेव म्हणजे जरा त्याला आंबटसर चव येईल.
अरे देवा, आदित्यच्या आईला भेटायला जायचा विचार करते की काय ही? काय ग, काय बघतीस फोन मध्ये? नाही म्हणजे कुणाचा नंबर शोधतीस का? नंबर वगैरे शोधत नाहीये. मला आता पटकन आठवलं की उद्या जन्माष्टमी, तेच कन्फर्म करत होते की उद्याच आहे का. अहो मॅडम, कशाला काय जिंकत आहे मला विचारा की. अहो उद्याच आहे अष्टमी. तुम्ही सांगताय म्हटल्यावर कन्फर्म असते. मी काय म्हणते मम्मा, ऐक ना, आपण आता नवीन घरात राहायला आलोय ना, इथे करूया ना आपण कृष्ण जन्म साजरा. करूया करूया. अहो सगळं माझ्यावर सोडा, मी सगळी तयारी करते. अहो आमच्या गावाकडं लई मज्जा असायची बघा, आणि रात्रभर जागायचं बघा, आणि ते नारळाच्या दुधातलं मुगाचं कडण करायचं, आणि रात्री 12 वाजले की अष्टमी साजरी करायची. वाव, खूप मजा येईल ना आपण पण. ए ऐक ना मम्मा, प्लीज करूया ना ग. हो हो करूया ना. तसंही बाळकृष्णचं आगमन होणारच, म्हणजे कुणीही आलं तरी आपलं स्वागतच आहे. सराव होऊन जाईल तेवढा. चला, खूप दिवसाने मी आज शांत झोपणार आहे पुष्पाताई, पण उद्या सगळी तयारी करा तुम्ही. बरं. मम्मा माझं झालंय जेवण, मी हात धुते आणि झोपते वर जाऊन. गुड नाईट. गुड नाईट. सगळ्या बाजूने टेन्शन आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. आजूला हा आनंद तरी मिळवत आहे जन्माष्टमीचा.